मोहन भागवत साहेब जे सरसंचालक आहेत आरएसएसचे, त्यांनी असं वक्तव्य केलं की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही नष्ट केली पाहिजे. वास्तविक असाच प्रयत्न ह्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि म्हणूनच काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये गणपतराव तपासेंनी मंदिर प्रवेश कायदा आणून दलितांसाठी सगळी मंदिरं उघडी केली. परंतु हजारो वर्षापासून ज्यांना शिक्षणापासून, रोजगारापासून, सामाजिक न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात आले, त्यांच्या संदर्भामध्ये मोदी सरकारच्या कालखंडामध्ये अत्याचार वाढला हा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो सांगत आहे. 11% ॲट्रॉसिटीची वाढ ही 2019 ते 2021 या कालखंडामध्ये आहे. 7 लाख केसेस हे 2000 हे आत्तापर्यंत दर्ज झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने दलितांवर अत्याचार होत आहे त्याच्या संदर्भामध्ये आरएसएसनी केंद्रातल्या मोदी सरकारला सक्त सूचना देण्याची आवश्यकता आहे. जाती वर्ण व्यवस्था आणि दलितांना समान हक्क, समान संधी ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दलितांवरचा अत्याचार बंद होणार नाही. कृतीमध्ये आणण्यासाठी मोहन भागवत साहेबांनी सरकारला देखील खडे बोल सोनवण्याची आवश्यकता आहे.